ज्ञान दीप लावू जगी, ज्ञान दीप लावू जगी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो घंटी दाबायला विसरू नका. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, हरी राम कृष्ण हरी जय जय राम.
तव आहे प्रारब्ध आधीन ज्ञाता मी काशी न वाहू भार काशी न वाहू भार ज्ञाता मी काशी न वाहू भार तव आहे प्रारब्ध आधीन देह तव आहे प्रारब्ध आधीन ज्ञाता मी काशी न वाहू भार वाहू भार सर्व माझा काळ तुझ्या चिंतने सर्व माझा काळ तुझ्या चिंतने सर्व माझा काळ तुझ्या चिंतने काय वाचा मने इच्छिताचे काय वाचा इच्छिताचे काय वाचा इच्छिताचे दिसे याहून दुसरा याहुनी दुसरा लाभतो न दिसे याहुनी दुसरा लाभतो न दिसे याहुनी दुसरा कदा तारा येणे जन्मे आणि कदा तारा येणे जन्मे आणि कदा तारा येणे जन्मे चिंतन करो माझा काळ तुझ्या चिंतने करो माझा काळ तुझ्या चिंतने करो माझा काळ तुझ्या चिंतने काय वाचा मने इच्छित से काय वाचा मने इच्छित से तुका मने आलो सोसित संकट 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 मी माझे ओकटे आहे देवा माझे ओकटे आहे देवा मी माझे ओकटे आहे देवा तुका मने आलो सोसित संकट तुका मने आलो सोसित संकट तुका मने आलो मी माझे ओकटे आहे देवा करो माझा काळ तुझ्या चिंतने तुझ्या चिंतन करो माझा काळ तुझ्या चिंतने तुझ्या चिंताया वाचा मने इच्छितसे काया वाचा मने इच्छितसे काया वाचा मने इच्छितसे भार कुमारी भार कुमारी भार कुमारी भार कुमार पावली करू नका भार कुमार 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 चिंतने सर्व माझा काळ तुझिया चिंतने Thank you.
कायावाचा मने इच्छित से I love you.
पंढरीना रामचंद्र गोपाल उमापती भवन सुत बोलो रे भाई छत्रपती धर्मवीर जिजाऊ माप भारत माप सद्गुरु जोग महा डाला विडाला 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 देहतवा हे प्रारब्ध आधीन याचा मिकासीन वाहू भार सरो माझा काळ तुझ्या चिंतने काया वाचा मने इच्छी तसे लाभ तोन दिसे याहुनी दुसरा आणिक दातारा येणे जन्मी तुका म्हणे आलो सोसित संकटे मी माझे वखटे आहे देवा सरो माझा काळ तुझ्या चिंतने काया वाचा मने इच्छितसे पांडुरंग करू प्रथम दुसरे चरण संताचिया ज्ञानेश्वरा करुणा करा दळाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरा चरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचन अति भाविका प्रथम नमन करु गणनाथा उमा शंकराचार्या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांग दंडवत दुसरी बंधु सारजा जे चतुरानाचे आत्मजा वाक सिद्धी पावी जे सहजादिचा चरण वजा दंडवत आता बंधु देव ब्राह्मण ज्यांची पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनदया भाष दंडवत आता बंधु साधु सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जनतया माश दंडवत आता नमुरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माश दंडवत ऐसे नमन करुणे सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळ नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल तवाहे प्रारब्ध आधीन याचा मिकासीन वाहू भार सरो माझा काळ तुझ्या चिंतने काया वाचा मने इच्छितसे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत सीतुकुबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशानिमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित अगदी आपल्यात मिळून मिसळून राहणारे ज्यांना सर्वजण आपण अण्णा म्हणायचो ते सदाशिवराव भिकाजीरावजी पाचपुते यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ
त्यांचे थोरले बंधू आपण ज्यांना सगळे दादा म्हणतो, सन्माननीय बबनरावजी पाचपुते साहेब, त्यांचे धाकटे बंधू नाना, त्यांचा सर्व परिवार, या सर्व परिवाराच्या वतीनं बऱ्याच दिवसापूर्वी पाहुणे त्यांचे विशालरावजी रानवडे पाटील आळंदे, त्यांच्यासोबत आलेले गंभीर महाराज यांनी मला दिलेलं हे निमंत्रण परिवाराच्या वतीनं, त्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, सगळ्या महाराष्ट्राला ज्ञात असणारे मृदंगाचार्य गंभीर महाराज अवचार आणि थोर गायनाचार्य भगुरे गुरुजी, खामकर गुरुजी, अजून एक गुरुजी आहे इंगोले गुरुजी, आघाव गुरुजी, त्या चारही गुरुजींना नमस्कार. हे छोटे छोटे साधक त्यांना तर नमस्कार करतोच, पण त्यांना निर्माण करणारे त्यांचे गुरुवर्य त्यांनाही वंदन करतो. पिता पुत्र, पिता घरी आहे, पुत्र इथं आहे, आले का? बरं, मग दोघालाही नमस्कार ठरल्याप्रमाणे. अविनाश महाराज जुने इंग्रजाच्या काळातले राहले रे, खेतमाईश महाराज तुम्हालाही नमस्कार राहिले, दोन्ही भालदार चोपदार महाराज, इथले मृदंगाचार्य महाराज, ब्राह्मण काका तुम्हालाही नमस्कार. अजून कोणी नमस्कारातून राहिलं असेल त्या सर्वांना नमस्कार. आता पाटील मान्यवर मंडळी बरीच आल्यामुळे काहींचा नामोल्लेख केला तर काहीचा नक्की राहून जातो, म्हणून या परिवारावरील प्रेमापोटी आलेले सर्व मान्यवर, उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि पाचपोते परिवाराचे नाते गोते, या सर्वांच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल विठ्ठल अतिशय सुंदर नियोजन, सुंदर साऊंड सिस्टीम, शूटिंग वाले सर्व सुंदर आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. ज्यांचा जन्म झालेला आहे, मृत्यू ठरलेला आहे, मरावं लागणार आहे. उपजेते नासे, नासले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरणाची तव गाठोडी पदरी, ज्या दिवशी आपण जन्माला आलो त्या दिवशी मरण रूपी सिदोरी सोबत आणलेली आहे. मरायचं आहे, जन्म झाल्यावर मृत्यू ठरलेला आहे. सूर्याचा उदय दररोज होतो, त्याचा अस्तही आहे, त्याच्याबद्दल काही वाईट वाटत नाही गंभीर महाराज. सकाळी सूर्याचा उदय होतो, सायंकाळी मावळतो, काही वाईट वाटायचं कारण नाही. पण सदा अन्नाचं जाणं म्हणजे भर दुपारी मावळलेला सूर्य आहे, हे लक्षात घ्या, त्याचं वाईट आहे. ज्याची गरज समाजाला आहे त्याला आयुष्य कमी आहे, आणि ज्याच्यासाठी समाज वैतागून गेलेला आहे ते सर्वांच्या दहाव्याला हजर आहे, असं उलट आहे. पण सूक्ष्म चिंतन करा, सज्जनाला आयुष्य कमी आहे, गरज आहे ज्ञानोबा रायाची. किती वर्ष समाजाला, 22व्या वर्षीच गेले. गरज आहे तुकोबा रायाची समाजाला, 42 वर्षात जगाचा निरोप घेतात. सज्जनाला आयुष्य कमी असतं आणि दुर्जन लवकर मरत नसतं, ज्याची गरज समाजाला आहे. बरेच वर्ष कधीही कोणीही केव्हाही किती वाजता सदा अन्नाला पाहिलं असेल तर प्रसन्न वदन, कधी चेहऱ्यावर त्यांच्या नाराजी नाही. एखाद्या महात्म्याच्या समाधानाला लाजविल एवढं समाधान सदा अन्नाच्या चेहऱ्यावर असायचं.
आता आपल्याला जर असं वाटतं तर त्यांच्या बंधूंना काय वाटत असेल. जरी माजी मंत्री असले, दादा असले, होते काय, कुटुंब प्रमुखाला सहन होत नाही आणि रडता येत नाही हे मराठी लक्षात घ्या. मी सांगतो ते अनुभवानं सांगतो. हे आपण रडावं तर सगळ्या परिवारावर त्याचा परिणाम होतो. कुटुंब प्रमुख रडायला लागला की नातवंडापासून सगळे घर उदास होऊन जात, म्हणून रडताही येत नाही आणि सहनही होत नाही. दगडाचं हृदय करून हे सहन करावं लागतं हे कुटुंब प्रमुख झाल्यावर कळतं. सामान्याचं जाऊ द्या. जगाचे अश्रू पुसणारा भगवान आहे, पण लक्ष्मणाला शक्ती लागली, सगळे रामायण तुम्हाला पाठ आहे. तेव्हा अश्रू पुसणारा देव ढसा ढसा रडतोय, नापास झाला. उपदेश करणं वेगळं आहे, पण जेव्हा अनुभव येत असतो, दुसऱ्याच्या घरी प्रेत पडल्यानंतर कोणी उष्ण्या तंबाखूला चुना मळून प्रेताजवळ रडणाऱ्या माऊल्यांची समजूत नका रडून आणि नासिवंत देह जाणार सकळ, हे प्रमाण तिथं हिच्या घरी घडल्यावर नाही आठवत. विठ्ठल विठ्ठल लक्ष्मणाचं डोकं मांडीवर, प्रसंग रात्रीचा, आणि द्रोणागिरी आणायला गेलेले हनुमानजी. बस सगळे पाठ आहे तुम्हाला काष्टीकरणही. मोठा कार्यक्रम रामकथेचा झाला, इकडे तुम्ही मोठा केला शेख महम्मद महाराज यात्रा. दादांना तेव्हा बळच बोलायला लावलं मी, त्यांचं बोलणं झालं, दुसऱ्या दिवशी बंदी आली. तेव्हापासून आता कार्यक्रम, तेव्हापासून भेटीच नाही. आणि जेव्हा मांडीवर लक्ष्मणाचं डोकं, डोळे मिटलेले, निश्चिष्ट पडलेला लक्ष्मण आणि तोंडावून हात फिरवला, हे बंधू प्रेम सांगतोय मी. आणि तोंडावून हात फिरवला लक्ष्मणाच्या, जगाचा बाप रडायला लागला. का? 14 वर्षे केलेली लक्ष्मणानं सेवा दिवसेंदिवस, प्रत्येक दिवसाची सेवा रामचंद्राच्या लक्षात येऊ लागली. अगाध बंधुपणाची सीमा, भावार्थ रामायण. तुवा दाविली सख्या उत्तमा, रामचंद्र म्हणतात. माझा निवविला अंतरात्मा, एवढा प्रेमा वाढवला. मजलागी नव मास कष्टलास, त्यागुणी राजभोग विलास. सेवा केली 14 वर्ष, निराहार राहोनिया. परमेश्वर रडतायत भावासाठी, आपलं काय घेऊन बसलाय तुम्ही? लक्ष्मणा, 14 वर्षाच्या वनवासात नाही आठविली माता पिता सुतदारा. वैभव विषया लागू दिला नाही थारा. इंद्रिये जीत धैर्य पुरा, ऐसा बंधु दुर्लभ. तुआ गेलिया माते अयोध्या कारणे, मुख दाविता लाजिरवाने. सन्मुख जाने कौसल्ये जा. लक्ष्मणा, अरे माझ्या सामर्थ्यानं मारील रावणाला, सीतेला घेऊन अयोध्येत जाईल. गेल्या गेल्या माय कौसल्या माझ्या गळ्याला बिलगुन रडल आणि पहिला प्रश्न करल, रामा काय आई, 14 वर्षापूर्वी वनवासात गेला तेव्हा तिघ जण होता, आता येताना दोघाच नवरा बायको वापस आला. माझा लाडका लक्ष्मण कुठं आहे? माता पुसतील रघुना एका, कोठे रे पुत्र लक्ष्मण लाडका. तव हृदय बसेल धडका, मग तेथे काय वदो. लक्ष्मणा, माझा राज्याभिषेक होईल,
सीता आणि मी सिंहासनावर राजा राणीच्या रूपात विराजमान हो. जय जयकार होईल आणि मग भरताची बायको मांडवी माझ्या पुढे नमस्कार करल. तिला मी उजवा हात वर करून आशीर्वाद देईल. मांडवी सौभाग्यवती भव. ती गेल्यावर शत्रुघ्नाची बायको येईल रे श्रुत कीर्ती. ती सिंहासना पुढे नमस्कार करल मला. मी तिलाही हात वर करून आशीर्वाद देईल श्रुत कीर्ती सौभाग्यवती भव. पण लक्ष म्हणा, भर तारुण्यात विधवा झालेली बिना कुंकवाची तुझी उर्मिला माझ्या सिंहासना पुढे येऊन नमस्कार करल. अरे मी तिला काय आशीर्वाद देऊ. उर्मिले केवळ माझी बायको सोडवायसाठी कुंकू पुसावं लागलं तुला. जिथे बंधू प्रेमासाठी जगाचा बाप नापास झाला तर सामान्याची काय कथा. हे कधी न भरून निघणारी पोकळी दादांच्या नानांच्या जीवनात निर्माण झाली. गए हुए कभी आते नाही, लेकिन हर साल उनकी याद आती है. याचं नाव पुण्यस्मरण. तसे किरत बडी बिन पंख उड जाय. सुरत म्हणजे गुजरात मधले शहर नाही, बडोदा सुरत. बरे गंभीर महाराज, साडेतीन हाताचं जे शरीर याला सुरतच म्हणतात. हे सुरत काष्टीहून नगरला न्यायची असेल तर काळ्या पिवळ्याची वालं 70 रुपये मागत. सुरत नगरला न्यायला 70 रुपये लागतात. कीर्ती बिना वाहनानं दिल्लीला जाते हे लक्षात ठेवा. सूरत से कीरत बडी बिन पंख उड जाय. सूरत तो जाती रही. हे चाललेलं आहे. आपल्या अति परिचयामुळे लक्षात येत नाही. कालचं शरीर आज नाही तैसीच येयाची स्थिती. नासत जाय क्षणक्षणाप्रती म्हणून येया ते म्हणती अश्वत्थगा. या 6 अवस्था देहाच्या ठरलेल्या आहे. जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षयते विनश्यती. जायते म्हणजे उत्पत्ती, असती नाम असती तो वर्धते वाढ होणे, विपरिणमते बदल होणे, अपक्षयते शक्ती न्यूनता आणि विनश्यती म्हणजे नाश. म्हणून उपजल्या पिंडा मरण सांगात. बाळपणी शरीर असतं तसं तारुण्यात नसतं पाटील. तारुण्यात असतं तसं म्हातारपणात नसतं. हे करायचं नाही आपण, ठरलेलं आहे, नैसर्गिक आहे. नाही तर माझा मराठीत प्रश्न आहे, लवकर मरावं वाटतं का म्हातारं व्हावं वाटतं? कोणतंही एक उत्तर द्या. भाई तुमचं कसं काय, लवकर मरावं वाटतं का म्हातारं व्हावं वाटतं? म्हातारं व्हावं वाटतं ना. आणि मग कशाला काळे केस करता? पांढरे का आवडत नाही? बोलणं सोपं आहे. इथे केस काळे केले जातील म्हणजे म्हातारपण आवडत नाही, म्हातारं व्हावं वाटत नाही. मग म्हातारं व्हावं वाटत नाही तर म्हातारं करतंय कोण तुम्हाला? शेजारचे करतात का? अरे व्हावंच लागतं, हे नैसर्गिक आहे. म्हणून जायते अस्ति वर्धते
विपरिणमते अपक्षीयते विनश्यती. ठरलेलं आहे. बाळपणी असतं शरीर तसं तारुण्यात नाही. बाळपणी कोणाचंही बाळ असू द्या, उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं गोर पान हरणासारखे गोल गरगरीत डोळे काजळाचा टिळा हातात खुळखुळा नवीन माणूस म्हणतो पप्पी दे बाळा. इमानदारीनं सांगा खेतमाळीस, असं कोणी म्हणतंय का? आजोबा काय कायम घाईतच असता बा तुम्ही, काय काम आहे? काय नाही, एक पप्पी द्या मग दौडला जा. अरे कुठली पप्पी, म्हातारी नाही तोंड पाहत, पप्पी कुठली? कैसा विपरीत झाला तोच देह नव्हे तुझा. चाललेलं आहे. लवकर मरावही वाटत नाही आणि म्हातारही वाव वाटत. लवकर मरावं कशाला, मरावच वाटत नाही. ज्ञानोबाराच्या भाषेत जगस्पृहे आस्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडये. न मरणे, मरूच नाही असं वाटतं. 3 दिवस झाले 90 म्हातारं खाली टाकलेलं आहे, प्राण जात नाही, सगळे घर वैतागून गेलं, मरणाची वाट पाहतंय पण ते म्हातारं मरत नाही. 3 दिवसापासून खाली टाकलेलं आणि 87 वर्षाची त्याच गावातली म्हातारी काठी टेकत म्हाताऱ्याजवळ आली, जवळ बसली, तोंडाजवळ तोंड नेलं. आबाजी कशाला त्रास देता आता, ह्या डोळे लावून ह्या बापाचं खातो का? इतकं बिघडलं म्हातारं. मी का सांगतो, अरे मर शब्द सहन होत नाही तर मरण कुठलं? म्हणून जगस्पृह आस्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडये. मरावही वाटत नाही आणि म्हातारं व्हावंही वाटत नाही, पण व्हावं लागतं. आपण तिकडेच चाललो. मरण आलं, मरण आलं, मरण आलं चुकीचं आहे. मरण येतच नाही, ते कशाला येईल? ते जिथं आहे तिथंच आहे. 1950 आमचा जन्म आहे, 2025 मरण आहे. डोकं चालवा, 25-50 आलं का हे 75 वर्षे वाटचाल करून 25 गेलं. जिथं ठरलं तिथपर्यंत आम्ही जातो जातो, पण तरी म्हणायचं असतं मरण आलं. अरे येतच नाही, ते तिथंच आहे ठरल्याप्रमाणे. हे सर्व ज्याप्रमाणे प्रारब्धात लिहिलेलं आहे गंभीर महाराज. नाहीतर एकुलता एक मुलगा, आता जंगलेवाडीत ती घटना घडली, मी त्या परिवाराला भेटून आलो, 23 वर्षाचा जंगलेच त्याचं नाव, मोटरसायकलवरून अपघात झालेला, आत्ता 2 दिवस झाले. जे भगवानराव दिसतात, मास्कमुळे जवळून माणसं गेली तरी लक्षात येत नाही, ह्या कोरोनानं काय तोंड बांधून टाकले बा सर्वांची. हो ना, पण ते चालल्यावरून ओळखलं मी. सगळ्या परिवार जेव्हा अण्णा गेले तेव्हा आम्हाला कोरोना होता हॉस्पिटलमध्ये, पण पाहत होतो जागा पुरली नाही प्रेतयात्रेच्या दिवशी. केवढं प्रेम दिलं असेल विठ्ठल. एकुलता एक मुलगा हिरो होंडा घेऊन मागितली गंभीर महाराज. बापानं आणून दिली 2 तासात जंगले बापू. आणि असा पळवतो मुलगा. 1 दिवस 5-25 गावातले आले. पाटील आहे का घरी? अहो बाहेर का उभा, आत या. आत आले. कसा आला? तुमच्याकडे आलो, एकट्याला हिंमत होईना बोलायची म्हणून आम्ही 5-25 आलो. तुमच्यावर प्रेम असल्यामुळे. अहो ते तुमचं पोर गाडी पळवतं का हेलिकॉप्टर? हे पा वाईट वाटतं सांगताना, पण पोत्यात गुंडाळून आणावं लागेल पोत्यात. बरं सांगतो मी. 100 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा. दुसऱ्या त्या दिवशी सांगितलं, लोकांनी तर जेवले नाही मायबाप, रात्री जेवले नाही, मुलगा उशिरा आला. आणि सकाळी पुन्हा मोटरसायकलला किक मारली भाऊसाहेब, तेव्हा मायबाप आले पुढे. आईनं एक हँडल धरला आणि बापानं, मुलगा बसलेला, रडायला लागले मायबाप. का रडताय का बाबा? अरे कालपासून तुझी आईन मी जेवलो नाही, गावातले लोक आलते सांगायला,
तुमचं पोर हेलिकॉप्टर पळवत का मोटरसायकल, पोत्यात गुंडाळून आणावं लागल म्हणे. अरे 100 एकराचा मालक आहे रे, अर्ध्या एकरात वाडा आहे बाबा, हे सगळे तुझ्यासाठी आहे. आम्ही मायबाप असलो तरी तुझ्या पाया पडतो, गाडी हळू चालवत जा. मायबाप सांगतात, गावकरी सांगतात, हो आई हो बाबा. आणि गाडी हळूच काढत घरून, आणि रोडला लागली की पुन्हा अंसीनं पळवत. का? तिकडून बेलवंडीवरून एक ट्रक अंसीहूनच निघालेली आहे. यानं कमी वेगात जर गाडी पळवली तर फाट्यावर धडक होत नाही, विधिलिखित मरण फाट्यावर ठरलेलं आहे. म्हणून मायबापाला सांगू द्या, गावकऱ्याला सांगू द्या, तरी ते त्या वेगाच्या कमी गाडी का पळवत नाही, याला म्हणतात होणारा सारी की बुद्धी कर्म रेखा टळे ना. होणारा सारखी बुद्धी लिहिले प्रारब्धी. कारण आधी शरीर नाही, आधी प्रारब्ध आहे, लक्षात घ्या. परिलब्ध पहिले रचा, पाचे रचा शरीर. आधी रचना प्रारब्धाची आहे, मग त्याच्या आधारे शरीर आहे. हे नसल पटत तर जुना काळ आठवा. आधी रोळ का गंभीर रेलगाडी, आधी गाडी मग रोळ. आधी रूळ टाकले. जुने लोक सांगतात, आम्ही लहान लहान होतो महाराज, गोऱ्या साहेबाचा जमाना होता महाराज. त्यांच्या गोष्टी आहे का येड्या बाबळीजवळचे? गोऱ्या जेसीबी नव्हतं महाराज, ते मग रेड्यावर मातीन, गाढवावर मातीन, तिकडचे काळे काळे लोक कामाला. मग भराव टाकला, खडी टाकली, ती दाबल्या गेली, मग रूळ टाकले. एक दिवस गोऱ्या साहेबानं हिरवा झेंडा दाखवला, आणि कोळशाचं इंजिन भग 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 करीत नगरला गेलं. म्हणजे आधी रूळ टाकले, मग रेलगाडी धावली. आता रुळाला कुठे कुठे वळण आहे, आणि ड्रायव्हर खूप हुशार आहे. जर ड्रायव्हरनं ठरवलं 10 किलोमीटरचं वळण घेतल्यापेक्षा आपण आज रेल्वे काष्टीतून न्यायची, त्याच्या बापान जाईल का? जरी वळण चुकवायची इच्छा ड्रायव्हरची असली तरी आता रेलगाडी वळण घेत 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 घेतच जाणार. का? गाडी रुळाच्या आधी नाही. वळण चुकवायचा प्रयत्न केला तरी गाडी रुळाच्या आधी नसल्यामुळे वळण घेत जाणार. तस आम्ही दुःख न भोगण्याचा प्रयत्न केला तरी शरीर प्रारब्धाच्या आधी नसल्यामुळे दुःख देणार. देहात
जरी ड्रायव्हरनी वळण चुकवायचा प्रयत्न केला तरी रेलगाडी रुळाच्या आधीन असल्यानं वळण घेत घेत जाणार. तसं आम्ही दुःख न भोगण्याचा प्रयत्न केला तरी शरीर प्रारब्धाच्या आधीन असल्यामुळे ते सुख दुःखाचे जसे वळण तसं तसं जाणार. देह तव आहे प्रारब्धाधीन, आणि जे प्रारब्धात आहे कितीही प्रयत्न करा त्याच्यात बदल होत नाही. बरं का? ज्याच्या आय आय बर उल्लेख केला तुम्ही नसतानाच, देहतव आहे प्रारब्धाधीन, ते प्रत्येकाला आहे. गंभीर महाराज लोखंडाला आहे, मातीच्या भांड्याला आहे, फुलाला आहे. एकाच कुंभार बाबाच्या आव्यात तयार झालेले मातीचे भांडे, पण उत्तम प्रारब्धवालं मातीचं भांडं गंभीर महाराज लोणी ठेवण्यासाठी वापरतात. आता तेही संपलं म्हणाव, तो भूतपूर्वीचा काळ झाला तो. आता आता मम्मीनं म्हटलं तूप पिंट्यानं, तर मम्मी म्हणते चूप. आता डालडा आहे ते तूप नाही. तीन तीन पिढ्या आणि मग ते वेळ जात नसायची तेव्हा 90 वर्षाची घरमालकीन वाड्याची म्हातारी आणि मग यायच्या सगळ्या गावातल्या महिला गप्पा मारायला 85, 87, 88 वयाच्या 10-20 महिला. आणि मग चहापाणी झाल्यावर चर्चा असायची, नानी काय आबई शिंक्यावरचं भांडं बरंच जुनं दिसतं. हा बरंच जुनं आहे. कधीचं आहे मला नाही सांगता येत, पण माझी आजी सासू सांगत होती, तिच्या आजी सासूच्या हातचं. हिचं वय 90 आहे, घरी गेल्यावर डोकं चालवा. 90 म्हातारी म्हणती माझी आजी सासू सांगायची भांडं तिच्या आजी सासूच्या हातचं. असं नसीबवान भांडं की ज्याच्या 3-3 पिढ्या लोणी ठेवण्यात येतं, याचं उत्तम प्रारब्ध. मध्यम प्रारब्धवालं स्वयंपाकाला चुलीवर जातं, आणि कनिष्ठ प्रारब्ध असलेलं म्हाताऱ्याला उठता येत नाही म्हणून क्वाटवर ठेवावं लागतं. एकाच आव्यातले ऐसे भिन्न भिन्न साठे, ऐसे ऐसे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे. अच्छा
असे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे. हे मातीच्या भांड्याचं प्रारब्ध, लोखंडाला प्रारब्ध गंभीर महाराज. एक फूट लांबीचं लोखंड मधून तोडलं, तुकडे दोन झाले, एक 6 इंचाचा एक 6 इंचाचा. 6 इंचाचा तुकडा त्याचा चमचा केला चाचा, आणि 6 इंचाचा तुकडा त्याचा चिमटा केला. आधी एकच होतं, पण अर्ध्या तुकड्याचा चिमटा आणि अर्ध्या तुकड्याचा चमचा. काय झालं? चिमटा और चमचे से होत बडी तकदीर, चिमटा जलता अंगार में चमचा खाता खीर. हे तर नशीब कळलं ना तुम्हाला? चिमटा जन्मभर निखारे उचलतो आणि चमच्या खिरीच्या पातेल्यात मजा मारतो. चमच्याची मजाच असते, फक्त आपला चमचा मंडपातच राहू द्या, फार फिरवू नका. याचं कारण पूर्वी चमचे नव्हते. मी खरं बोलतो, तुम्ही का हसता हे कळत नाही मला. पूर्वी माणसं हातानं जेवायचे, चमचे नव्हते. आता आंघोळ झाली, कांदा पोहे आले का पहिला प्लेटमध्ये चमचा. मी म्हणतो पोह्याच्या आणि याच्यामध्ये घुसायचं कामच काय चमच्याचं? मग त्याला असतं म्हणतात चमचा. दोनच्या मध्ये घुसतो त्याला, नाही तर हाताचं काम हात करतं, तोंडाचं काम तोंड, मध्ये लुडबुडतं त्याला चमचा म्हणतात. चिमटा और चमचे से होत बडी तकदीर, चिमटा जलता अंगार में और चमचा खाता खीर. हे लोखंडाला प्रारब्ध, बागेतल्या फुलाला प्रारब्ध आहे. एकाच बगीचातले फुलं पण उत्तम प्रारब्धवाले देवाच्या डोक्यावर जातात, मध्यम प्रारब्धवाले माणसाच्या गळ्यात येतात, आणि कनिष्ठ प्रारब्धवाले प्रेतावर निघाले. एकाच बागेतले प्रत्येक आलाय, कोणी असू द्या, प्रेताला सुद्धा मानावं लागेल तुम्हाला. किसी की लाश पर फुलों की लड़ी है तो किसी की लाश बिगर कफन की पडी है. हे तर मान्य आहे तुम्हाला. एक प्रेत बेवारस येड्या बाभळीजवळ 3 दिवसापासून पडलं कुत्री बसलेली पोलीस पंचनाम्याला, आणि एक प्रेत यात्रेतलं प्रेत असं शृंगारल्या जातं जसा नवरदेव निघाला. किसी की लाश पर फुलों की लढी तो किसी की लाश बिगर कफन की पडी. म्हणून हे मानावंच लागेल प्रत्येकाला आहे, आणि याच्यात कोणीच बदल करू शकत नाही. जे जे लिहिले प्रारब्धी ते न. काही माणसं म्हणतात ना, रात्रंदिवस भजन करतो आम्ही तरी दुःख का भोगावं लागतं. अरे कोण म्हणतंय भजन केलं म्हणजे तुम्हाला प्रारब्धातलं दुःख भोगावं लागत नाही? भजन कशाला? ज्याचं भजन केलं तो रात्रंदिवस त्यांच्या सोबत होता. कृष्ण साह्य पांडवासी, कृष्ण साह्य पांडवासी, कृष्ण ते भोके ते नष्टचर यसे, ते भोके ते नष्टचर यसे. साह्य केले हरे हरासे, साह्य केले हरे हरासे, प्रारब्ध कोणासे टळेना, प्रारब्ध कोणासे टळेना. अरे
भजनच काय घेऊन बसला गंभीर महाराज, ज्याचं भजन करतय सगळं जग तो रात्रंदिवस सोबत होता. कृष्ण साह्य पांडवासी तरी प्रारब्ध चुकलं नाही, ते भोगे ते नष्ट चरयसी, साह्य केलिया हरिहरासी, प्रारब्ध कोणासी टळेना. आता याच्यावर दोन तीन कीर्तन होईल, फक्त वाचून दाख. वाचून म्हणजे लिहून नाही आणलं, मी ऐकत राहा नुसतं. कृष्ण साह्य पांडवासी ते भोगिती नष्ट चरियसी, साह्य केली हरिहरासी, प्रारब्ध कोणाशी टळेनायसी, प्रारब्धाची ठेव झाले भिक्षुक पांडव, राज्य घोडे भाग्य सर्व सांडेला ठाव, प्रारब्ध शरीर संचिता अधीन धर्मराजा हिंडे, वनवन कर्मे बुडाला रावण आणि दुर्योधन, प्रारब्ध काम बुद्धीचे सुख अति मानदिती, मूर्ख चंद्रासी लागला कलंक, इंद्रासी दुःख, प्रारब्ध हरिचंद्र तारामती घोर वनांतर, भोगिती नळराव पुरुषार्थी तयाच्या विपत्ती, प्रारब्धे पतिव्रता सुशीय दमयंती पाय पोळ ऐशी अनिवार कपाळ, भोगी दुष्काळ प्रारब्धे कर्मरेखा टळेना, बाण लागला जगजीवना, कृष्णे सांडिल्या गोपांगना हे नारायणा, प्रारब्धे ऐशी अनिवार जन्मांतरे राज्य सांडिले रघुवीरे, सवे मिळणी वाणरे फिरवी दिगांतरे, प्रारब्धे फिरत असता काय झाले मध्ये, प्रारब्ध वडवले जानकीस राक्षसे नेले, दुःख भोगविले प्रारब्धे संचित आदिन शरीर, पूर्ण ब्रह्म रामचंद्र रघुपती विष्णूचा अवतार, पाठी जन्मांतर नामा म्हणे. मी काय टिपण्या बुवा आहे का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अरे जंगल जंगल राम फिरे रे, लंका में रोवे सीता माई, कर्म रेखा बड़ी दुस्तर है तील घटे नाराई. कोणी असू द्या, त्याच्यात कोणीच परिवर्तन करू शकत नाही, त्याप्रमाणे हे सगळे चालतं जे प्रारब्धात आहे त्याप्रमाणे. कभी गर्मी कभी सर्दी आहे ना. जीवन म्हणजे काय? सुख दुःखाचं मिश्रण आहे. दोन्ही प्रकारच्या पत्रिका छापायच्या आहे. आयुष्य पाणी आहे, जीवन नदी आहे, जन्म पहाड आहे, मरण समुद्र आहे. या चार गोष्टी लक्षात घ्या की सगळे उत्तर आलं. जीवन रूपी नदीचा उगम जन्मरूपी पर्वतावर होतो, जाऊन मिळते मरण रूपी समुद्राला. सुख आणि दुःख त्या नदीचे दोन काठ असतात आणि आयुष्य त्या नदीतलं पाणी आहे. हे नदीतलं पाणी सांगितलं, पण महाभारतात भीष्माचार्यांनी दादा हौदातलं पाणी सांगितलं. हौदातलं पाणी आयुष्य म्हणजे, कारण नदीतलं येत राहतं, विहिरीतलं येत राहतं. आयुष्य म्हणजे हौदातलं पाणी आहे, ते येत नाही. 100 लिटर पाण्यानं हौद भरला म्हणजे माणसाचं आयुष्य संपा, आणि त्याच्यात मासा सोडला म्हणजे माणूस. आता ते पाणी कसं वापरायचं त्या माशानं ठरवायचं. 10 लिटर पाणी संपलं तर माशानं समजायचं 90 लिटर आहे, पण 90 वर्षाचं वय झालं की समजायचं 10 लिटर आहे, 10 वर्षांनी तडफडून मरायचं आहे. पुन्हा थेंब येत नाही, त्या गेली ऐसी घडी पुन्हा नाही. तसं आयुष्य हे पाणी आहे, जीवन नदी आहे, जलमरूपी पहाड आहे आणि मरणरूपी समुद्र आहे. हे जाऊन मिळणार आहे. ताई नमस्कार. जाऊन मिळणार आहे. माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. सकाळी 8:30 पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळलेलं प्रेत चौघाणी घेतलं, खांद्यावर पुढचं मडकं धरून चाललं, मागचा समाज रडत निघाला. त्याच दिवशी त्याच रस्त्यावर रात्री 8:30 एक नवरदेव घोड्यावर बसलेला आणि डीजेच्या तालावर तरणे बांड पोरत डिस्को नाचतात. असं जीवन आहे. उदर कोई रो रहा, इधर कोई गा रहा, उदर एक जनेजा उठा जा रहा, तो इधर एक दुला घोडे चढ रहा. बस दोन्ही प्रकारच्या पत्रिका कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो की 12 वर्षांनी मुलगा झाला, सहकुटुंब सह परिवार आपण 12 वर्षाच्या कार्यक्रमाला अगत्य येण्याचं करावं. नाईलाजानं एक दिवस छापावं लागतं. कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की बस हे दोन्ही घडतं ज्याच्यात, त्याचंच नाव जीवन आहे. म्हणून सुखश्च अनंतरम दुःख, दुःखश्च अनंतरम सुख, कबू हासे कबू रोवे.
मग भजन केल्यानं अरे कोण म्हणतंय प्रारब्धातलं दुःख भोगावं लागत नाही, भजन करा नका करू ते दुःख भोगावंच लागतं. मग फायदा काय? ते दुःख सहन करण्याची ताकद निर्माण होते, ही भजनाची क्षमता आहे. नाही तर कभी गर्मी कभी सर्दी, कभी गर्मी कभी सर्दी, ये तो कुदरत के नजारे है, प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे. तुम्हाला काय वाटतं, नदीच्या काठाला बसलं दिवसभर पाणी बघितलं म्हणजे तहान लागत नाही का? तसं भजन केलं म्हणजे प्रारब्ध भोगावं लागत नाही का? अरे ज्याचं भजन केलं तो 24 तास सोबत होता तरी पांडवाला प्रारब्ध चुकलं नाही. म्हणून देह तव आहे. मला ते संपण्याची वेळ सांगा, मी असाच लांबत लांबत चालला जातो. पूर्णविराम. हा बरोबर, सेकंद मागे पुढे नाही, फक्त तुम्ही सांगितलं बस. 12 म्हणतात हा बरोबर, त्याच्यात सगळे बसवायचं. 12 सगळे बसवायचं नाही, टाळकरी सुद्धा बसवायचे, आणि बसलेल्यातलं कोणी उठू द्यायचं नाही. मग पुढचं निवेदक सांगतील तसा मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. विठ्ठल विठ्ठल देह तवा आहे प्रारब्धाधीन. आणि जे जे प्रारब्धात आहे भाई, त्याप्रमाणे सगळे घडणार प्रारब्धानुसार. तुम्ही आम्ही जीवनाच्या यात्रेत एकत्रित आलेलो यात्री काव, या पलीकडे फार मोठी व्याख्या नाही. वाढलं गे यात्रिक, आपण प्रवासी आहो बरं का नामदेव, प्रवासी. काही असंही म्हणतील भगवान राव, तुम्ही नागपूरहून आला तुम्ही प्रवासी, आम्ही काष्टीचे नाही, तुम्ही आम्ही दोघंही प्रवासी. प्रवास कधी संपतो तुम्हाला चांगलं माहिती आहे. काष्टीचा माणूस पुण्याला गेल्यावर, पुण्याहून येतो संध्याकाळी, बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होतो, ज्या सोफा सेटून बसलो होतो सकाळी तिथं येऊन बसतो, बायकोला म्हणतो आणभर चहा, कटकट संपली एकदाची. म्हणजे सकाळी जिथून गेलं तिथं पुन्हा येऊन बसलं म्हणजे प्रवास संपला, हे सूत्र आहे. तसं जिथून आपण आलो तिथं एकदा जाऊ म्हणजे प्रवास संपणार आहे. तुम्ही आम्ही प्रवासी आहो. आता प्रवासी आहो हे सिद्ध झालं ना, मग आता खरं सांगा, प्रवास वयमानावर आहे का तिकिटावर? बस इथेच उत्तर आहे. आपण जर प्रवासी आहो तर प्रवास वयमानावर नाही चाचा, तिकिटावर आहे. ज्याचं तिकीट जिथे संपतं तिथे त्या प्रवाशाला उतरावं लागतं. पुढे जाण्याची इच्छा असली तरी नाही, उतरायचंच का, तिकीट संपलं. मग कधी आजोबाच्या आधी नातवाचंही तिकीट संपतं, बापाच्या आधी मुलाचंही संपतं. तिकीट संपल्यावर उतरायचं, याचं नाव प्रवास आहे. तसं जीवन हा प्रवास आहे, कोणाचं तिकीट जिथे संपल तिथे त्याला उतरायचं आहे. म्हणून जे विधी लिखित आहे त्याप्रमाणे हे सगळे घडतं. देहतवा हे प्रारब्धाधीन, मग जे प्रारब्धात आहे त्याप्रमाणे जर घडणार आहे तर मग आता पश्चाताप करण्यात काय अर्थ आहे? याचा मी कसीना, याचा मी कसी, वशिले बाजी चालत नाही, नाही चालत. संपलं की जायचं आहे, प्रारब्धाप्रमाणे चालतंय सगळे. तुम्ही मान्य करा नका करू,
एकही गुरु से विद्या पडे थे, कृष्णा थे छोटे सुदामा बडे थे। एका गुरुकडे विद्या शिकले कृष्णा आणि सुदामा, पण एकाचं प्रारब्ध जन्मभर दारोदार पीठ मागितलं आणि एक दारातून निघाला की भालदार चोपदार आणि जन्मभर ललकाऱ्या दिल्या। हे प्रारब्ध मानावंच लागेल तुम्हाला। देह तवा हे प्रारब्ध अधीन याचा मिकासी न वाहू भार, प्रारब्धानुसार सगळे घडणारच आहे। मग आतापर्यंत मी पश्चाताप करीत होतो, देवा आता करणार नाही, बस प्रारब्धात होतं तसं घडलं समजेल। मग हे पहा, जोड्या लावा जोड्या, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ, हे तीन काळ झाले ना। आता त्याला तीन शब्द वेल्डिंग करायचे तुम्ही, स्मरण, चिंतन आणि चिंता। बरं का गंभीर? मी गुरुजी झालो तुमचा पहिलीचा। जोड्या लावा जोड्या, बोर्डावर लिहून दिलं मी, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ, स्मरण, चिंतन, चिंता। सांगा आता कुठं काय जोडायचं? प्रत्येकाला एक शब्द जोडायचा आहे, चिंता, चिंतन, स्मरण, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ। मजा आहे। कधी स्मरण शब्द भाऊसाहेब भूतकाळाला जोडल्या जातो, त्याच्यात कोणीच बदल। स्मरण म्हणजे भूतकाळच, चिंतन वर्तमान काळच, आणि चिंता भविष्य काळ। बस आलं उत्तर, आलं उत्तर। स्मरण हे भूतकाळाचं असते। माणूस बसला म्हणजे दारापुढं, परिस्थिती खालावलेली असू द्या अथवा सुधारलेली, खालावली असेल कसं होतं कसं झालं म्हणजे स्मरण, आणि सुधारली असेल तर म्हणतोय बापरे केवढं वैभव दिलं। हे स्मरण आहे भूतकाळाचं। चिंतन असते ते वर्तमानाचं। काही काही माणसं घाई घाई कीर्तनाला येतात ना, इथं आल्यावर त्यांच्या लक्षात येतं की कुलूप लावलं पण ओढून नाही पाहिलं, कधी लागतं कधी लागत नाही, लागलं असेल की नाही, लागलं असेल की नाही, लागलं असेल की नाही, बसतं कीर्तनाला आणि चिंतन करतं घरच्या कुलपाचं। म्हणजे चिंतन हे वर्तमानाचं आहे, स्मरण भूतकाळाचं आहे, आणि चिंता भविष्याची असते। दिवसभर कबाड कष्ट करून आला, जेवला, अंथरून पांघरून झालं, कलंडला, उशीवर डोकं टेकलं की सुरू होती तिला म्हणतात चिंता। हरी कथा ऐकता निद्रे नागविले तत्वता, पण खाटेवरी पडता चिंता व्यापी तडमडी। एकदा कलंडलं की सुरू होती तिला म्हणतात चिंता, आणि ती प्रत्येकाला आहे। चिंता नाही असा व्यक्ती शोधून सापडायचा नाही, प्रत्येकाला आहे। चिंता की बडी आग लगी है जरे सब संसार, चिंतेला आग म्हटलंय, आग। चिता आणि चिंता एक अनुस्वाराचा फरक आहे, फरक एवढाच आहे, चिता एकदा जाळते, चिंता पावलो पावली जाळते। चिता एकदाच जाळते, चिंता जन्मभर जाळते। असं कोणी छापलंय का पत्रिकेत? कवीण्यात अत्यंत वाईट वाटते की सालाबादप्रमाणे यंदाही त्यांना पेटवायचा कार्यक्रम वढ्याच्या काठाला पत्र्याच्या शेडमध्ये होणार आहे, तरी नातलगाणी यावर। सालाबादप्रमाणे नाही, आयुष्यात एकदाच जाळते ती चिता,
पावलो पावलीन जन्मभर जाळती ती चिंता, चिंता की बडी आग लगी है जरे सब संसार। आग म्हटले चिंतेला, आणि ती प्रत्येकाला आहे, विषय वेगवेगळे असेल। सफर करणे वाले को चिंता सामान की, नैया चलाने वाले को चिंता तूफान की, किरायेदार को चिंता मकान की, अरे असा कोण आहे जगात ज्याला चिंता नाही। चिंता चिंता समक चिंता, पण ती असते भविष्याची, भविष्याची। महाराज म्हणत होते की इतके वर्ष आता मी चिंता करत आलो, आता चिंता करणार नाही का? आम्ही ऐकलं की चिंतन करणाऱ्याला चिंता करायची गरज नसते, ज्याचं चिंतन केलं मग चिंता त्याला करावी लागते याची। तुझी चिंता त्यासी सर्व आहे, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने शाबास शाबास। तुझी चिंता करायची गरज नाही। आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे। साधं गणित आहे, ते फिरतं दुकान पाहिलं का गंभीर महाराज तुम्ही? चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आषाढीच्या वेळेला त्याची बायको पुस्तकाचं बंडल घेऊन असते, तो गळ्यात हार्मोनियम घेऊन आषाढीतला, ती पुढं पुढं म्हणत ही माग माग म्हणती। साताव्या दिवशी सटवीचा फेरा, गोपी बाळा तीन जपून धरा, निज त्या वेळेला आंघोळा करा, जो बाळा जोरे जो तो। मग ही म्हणते शिवाजीचा पाळणा विक्रीचा किंमत 20 रुपये। त्यांच्याजवळ तेही पुस्तक असते, पत्नीने पतीचे नाव घ्यायचे पुस्तक किंमत 40 रुपये। मग गरजू लोक आणतात आणि त्याच्या जसं आहे तसं पाठ केल्या जातं। मोत्याचा पाऊस सोन्याच्या धारा, राव निघाले लढाईवर आपदागिरी धरा, पुस्तकात मोत्याचा पाऊस आणि सोन्याच्या धारा, राव निघाले लढाईवर, कुठलं खोरण टोपलं डोक्यावरून चाललं दुष्काळी रोडवर, पण पुस्तकात आहे ना, राव निघाले लढाईवर आपदागिरी धरा, एवढं एकदा एकदा पत्नीनं नाव घेतलं तर जन्मभर तिची चिंता पतीला। साधं गणित आहे, घरी गेल्यावर हिशोब करा, पत्नी एकदा नाव घेते तर जन्मभराची चिंता पतीला, मग रात्रंदिवस नाव घेतल्यावर तो झोपा काढल का? आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे। हे 11:30 लक्षात आलं तुकोबारायची, देवा इतके वर्ष अजून काही मला वैतागला नाही महाराष्ट्र, वन्स मोरच चालू आहे, कारण मी अभंगाच्या बाजूला जात नाही, आपलं चाकोरीत चालायचं, भक्ती ज्ञाना वीर इतरा गोष्टीनं कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, बाकीचं कशाला बाजूला, आपलं अभंग कीर्तनकाराने फक्त कीर्तन करावं। विठ्ठल 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 लक्षात आलं, लक्षात आलं देवा मी इतके वर्ष चिंताच करत आलो, पण आता चिंता नाही करणार, चिंता नाही करणार, आता संकल्प करतो राहिलेलं आयुष्य तुझ्या चिंतनात जावं। अच्छा Oh,
अविनाश महाराज, महाराज म्हणतात आता मी चिंता करणार नाही, उलट चिंतन करणाऱ्याची चिंता देव करतो ना, म्हणून आता संकल्प करतो इथून पुढचं आयुष्य सर्व माझा काळ तुझ्या चिंतने, काया वाचा मने इच्छितसे. अजून 28 मिनिट आहे, मी शुद्धीवर आहे, काळजी नाही करायची अजिबात. एकदा अन्नासाठी, अन्नासाठी आणि मग भजनाच्या, असं दोनही करू आपण. हातवर करा हे अन्नासाठी, शाबास. एकच मिनिट अन्नासाठी टाळ्या वाजवायच्या, पण एकात शूटिंगवाले हे टाटा बिर्लाला नाही भेटत हे. सर्वांनी एका तालात भाषणाच्या नाही ठोकायच्या, भजनाच्या. आणि ते हात दुखायच्या आधी घे, ए त्यांना सवय नाही तेवढी, वरिय वरिय हात दुखायच्या आधी. असं एका तालात विठोबा रखुमाई, एक थांबा थांबा थोडं, एक एक हातवर, एक हातवर, हे सदा अन्नासाठी, एक हातवर, आता भजनाचा. दोन्ही काम होते, तुम्ही चाल म्हणा कोण राहिलेले, पटकन पटकन. Yeah.
इथून पुढचा संकल्प, इथून पुढचा संतांचाही आदेश आहे, काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या किंवा चिंतने सरे तो धन्य धन्य काळ। या न्यायानं इथून पुढचा माझा काळ तुझ्या चिंतनात जावा। सरो माझा काळ तुझ्या चिंतने, बरं हे वरवर नाही बोलत बरं का देवा, काया वाचा मने तीन शब्द आहे, काया वाचा मने। म्हणून तर पंढरपूरची वारी का करायची पायी दादानी केलेली आहे, दादा पायी वारी का करायची, काया वाचा मन तिन्हीकडून घडते सेवा। हे पाय चाललेले असतात पंढरपूरला, कायिक सेवा दिवसभर ज्ञानबा तुकाराम म्हणतं, वाचिक सेवा आणि मनात म्हणत कितीही गर्दी असली तरी वशिला लावून का होईना एकादशीला दर्शन घ्यायचंच। मन काया आणि वाचा, कायिक वाचिक मानसिक भाव, म्हणून काया वाचा म्हणे इच्छित असे हो, पण चिंतनातच काळ सरावा ही का अपेक्षा याचं कारण आहे। लाभ तो नतीसे याहून दुसरा, दिसे या होणे दुसरा लाभ आणि हानी हे विरुद्धार्थ शब्द आहे का नाही शाळेत शिकायचं, लाभ विरुद्ध हानी, हानी विरुद्ध लाभ, हानी म्हणजे हाना हानी नाही, भलते डोकं चालवलं हे मराठीस, लाभ विरुद्ध हानी। मग हानी कशाला म्हणतात, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी चौऱ्यांशीच्या, म्हणजे देवाला विसरणं ही जर हानी आहे तर त्याला आठवणं हा लाभ आहे। बस इथेच उत्तर आहे, सर्व माझा काळ तुझ्या चिंतने, लाभ तोण दिसे यावणी दुसरा। वाजत असे बोंब कोणी, वाजत असे बोंब कोणी, नायक ती गाणी, वाजत असे बोंब कोणी, वाजत असे बोंब कोणी, वाजत असे बोंब कोणी, नायक ती
भरपूर झाले आता वाद तसे बोंब कोणी नायक ठिकाणी हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी. म्हणजे हरी हरी स्मरण न करणं ही हानी आहे तर हरीला आठवणं हा लाभ आहे म्हणून लाभ तो न दिसे याहुनी दुसरा आणिक दातारा येणे जन्मी जन्म आले याचा लाभ. धनाची व्याख्या काय आहे विपदो नैव विपद संपदो नैव संपद विपद विस्मरण विष्णू संपन्न नारायण स्मृती ही भगवंताचं स्मरण ही संपत्ती आहे आणि भगवंताचं विस्मरण ही विपत्ती आहे. नाही तर त्यांना म्हणता नसता आलं का टाटा बिर्लाचे घरी मज उपजवा जन्मांतरी मनसे काही मागा हेची देगा पांडुरंगा कलर टीव्ही पाहणे बदामचा शिरा खाणे म्हणून धीरूबाई अंबानीच्या घरी असं नाही हरिदासाची आहे घरी. आपण तिथं खायला काही नाही खायला नसू द्या देवा आपण भजन आहे जन्म गेला या लोकांचा श्रवण करण्यात पाठ आहे तू पुढं काय सांगणार आहे कन्या भाकरीचे काय मुखी राम नाम गाणे खायला नसू दे आपण भजन आहे ना. राजाही जेवण करतो आणि वारकरी जेवण करतो आमचे दादांनी तो वारीच केलेले राजा खाय बर्फी पेढा जिलेबी मंगाय के राजाचं जेवण पायात जोडे मोजे तसेच डायनिंग टेबलवर सगळे पदार्थ एका हातात सिगरेट जिलेबीचा अर्धा तुकडा तोडतो ते चावून झाले की अर्धा गुलाबजाम खातो बाटली असते बाटली म्हणजे बिस्लरी म्हणतो मी हे आता इथेही 90 आलेले आहे पाणी प्यायचं म्हणतो राजा खाय बर्फी पेढा जिलेबी मंगाय के आता साधूचं जेवण 95 वर्षाचा मातारा वारकरी पडसी पता वाकत वाकत चालला गुडघ्याच्यावर धोत्र बारा बंदी तांबड पागोट दोन तुळशीच्या माळा मुद्रा लावलेल्या निरा नदीत आंघोळ झाली खडकावर बसून नित्य नियम केला वय 95 भूक लागली पडसीतली भाकरी काढली ताटात टाकली तर ताटच वाजलं इतकी वाळलेली भाकरी 8 दिवसाची मुखात दात नाही त्यानं पाणी टाकलं निरा नदीतलं भाकरीचा काला केला त्याच्यात तुळशीचं पान घातलं वारकऱ्यानं आणि पंढरपुराकडे तोंड करून हात जोडून डोळे मिटून देवाला प्रार्थना केली पांडुरंगा या जेवायला हे जेवणच आहे. राजा खाय बर्फी पेढा जिलेबी मंगाय के और साधु खाय रुखा सुखा भोग लगाय के तहान भूखे चित्ते तहान भुके चित्ते सदा देवाठविती सदा देवाठविती
काम कर। भुके चित्ती सदा देवा आठवीती तुका म्हणे धन ज्याचे निज नारायण म्हणून लाभ तो न दिसे यावणी दुसरा आणिक दातारा येणे जन्मी पण 12 मिनिट 12 ला कमी असताना बोलू नका कोणी मध्ये तुकोबारायच्या लक्षात आलं देवा इतके वर्ष तुला नाव ठेवत आलो मी आणि ठरलंच आहे कोणी वाईट झालं देवानं केलं आणि चांगलं झालं पठ्ठ्यानं पूर्वीपासूनची पद्धत आहे जेवढं चांगलं झालं की पठ्ठ्यानं केलं आणि थोडं वाईट झालं की देव कोपला अरे देव कोपलच कशाला तो कृपेचा समुद्र आहे तुमचं आणि त्याचं काय बांधावून बांधं नाही का कोपत नाही मग असं काय काही श्रीमंत आहे काही गरीब आहे काय अरे त्याच्यात देवाचा काय दोष आहे जाहीर झालं पंजाबराव डकनेही सांगितलं आणि आकाशवाणीनेही सांगितलं नदीकाठची गावं सावध मुसळधार पावसाची दाट शक्यता हे टीव्हीला ऐकलं एक मारवाडी समाजाचा शेठजी होता बरं का धनजी शेठ हुशार त्यानं 5000 लिटरची टाकी सिंटेक्स चौकात आणून ठेवली पाऊस पडणार आहे ना त्याच गावचा एक गरीब होता त्यानं 500 लिटरची दोघांच्या शेजारी शेजारीच होत्या धनजी शेठची होती आणि खरंच रात्रभर पाऊस पडला दादा टाक्या दोघांच्याही भरल्या फुल भरल्या पण ज्याची 500ची भरली ते लागलं तक्रार करायला अलीकडे देवही तोंड पाहू पाऊस कामं करतो महाराज काय झालं शेजारीच होती टाकी आमची बरं काय झालं आमची 500चीच भरली आणि त्याची 5000ची भरली तोंड पाहू पाहू कामं देवाचे अरे त्याच्यात पावसाचा काय दोष आहे पाऊस दोघांच्याही टाकीवर सारखाच पडला त्याची 500ची होती म्हणून तेवढी भरली त्याची 5000ची होती म्हणून तेवढी भरली इथे पावसाचा दोष नाही पात्राचा दोष आहे लक्षात घ्या तसं तुमच्या आमच्या सर्वावर कृपा देवाची सारखीच आहे मग दोष पात्रतेचा आहे विठ्ठल विठ्ठल नाही तर मी म्हणतो फाशी देणं हा काय न्यायाधीशाचा स्वभाव आहे गाव अरे फाशी ची कलम लिहून झाल्यानंतर वाईट वाटतं अविनाश महाराज त्याला ते कलम मोडून टाकतं फेकून देतं पुन्हा त्याचा वापर करायचा नाही वाईट वाटतं मग फाशी न्यायाधीश देत नाही मग कोण देत आहे ते लटकवणारे आमच्या नागपूरला आहेत ते अजनी जेलला माणसं मारणारे दोघं एक कल्लू एकाचं नाव फकीरा इकडे मारायचं असेल तर ते दोघंच येतात ते आणि ते काही चांगलं काम आहे का ते दोघं आहे कल्लू फकीरा ते चढवतात मग ते टेबल वगैरे काढून घ्यायचं आणि लटकवायचं त्याला फाशी मग कल्लू फकीरानं फाशी दिली का न्यायाधीशानं फाशी दिली का अरे न्यायाधीशानं फाशी दिली नाही फासावर लटकवणाऱ्यानं फाशी दिली नाही तर फाशी दिली कोणी गुन्हेगाराच्या गुन्ह्यानी हे त्याचं उत्तर आहे न्यायाधीश फाशी देत नाही गुन्हेगाराचा गुन्हा गुन्हेगाराला फाशी देतो तसं मी हे भोगत आलो याच्यात तुमचा काही दोष नाही देवा माझं कर्म मला दुःख देत मी माझे वखटे आहे देवा मी माझे वखटे संकटे Thank you.
कारणीभूत मी आहे देवा, तुम्ही नाही. तुम्हाला तुका म्हणे आलो सोसित संकटे, कारण माझं जसं कर्म होतं त्याप्रमाणे ते फळ मला भोगावं लागलं देवा. मी माझे वखटे आहे देवा, पण इथून पुढचं जे आयुष्य आहे ते तुझ्या चिंतनात जावं हा संकल्प आहे. सर्व माझा काळ तुझी या चिंतने काया वाचा म्हणे इच्छित असे. माऊलीचं भजन होईल बरं का गंभीर महाराज, मग आरती होईल. हां मी सांगतो ते लक्षात घ्या, अजून 7 मिनिट आहे. आरती झाल्यानंतर सगळे टाळकरी वगैरे महाराज खाली बसतील आणि मग निवेदकाच्या स्वाधीन माईक जाईल. बसलेल्यातलं कोणी उठणार नाही, ते सांगतील तसा मिलिटरी सारखा शिस्तबद्ध पुढचा कार्यक्रम होईल. हां मी दादांचे वडील होते भिकाजीराव, ते कीर्तन मीच केलं होतं. सकाळी बरंचसं अन्न उरलेलं, दादा गेले फिरायला, मुक्कामी त्यांच्याच बंगल्यावर होतो तर दादांच्या आई बसून होत्या सकाळीपासून. म्हटलं आई इथं का बसल्या तुम्ही, दादा सांगून गेला कोणी कोणी येईल ना हे देऊ नको, अन्न खराब झालं नासलं दादा सांगून गेला म्हणून कोणी नेऊ नये म्हणून बसली पातेल्याजवळ आई होती. नंतर आईसाहेब गेल्या, मग तर मोठा सप्ताह केला आपले गोविंद महाराज केंद्रेन ते विद्यार्थी 7 दिवस सप्ताहच केला. हे वारकरी संप्रदायाप्रमाणे आपला कार्यक्रम आहे. आरती होईल, आरतीनंतर जय विठ्ठल होऊन सगळे खाली बसतील आणि निवेदक येईल त्यानुसार ते सांगतील तसा पुढचा कार्यक्रम होईल. बरोबर गंभीर, बरोबर मी शुद्धीवर आहे, तर अजिबात काळजी करू नका वेळेच्या बाबतीत नाही. महाराष्ट्राला माहिती आहे ढोक महाराज मध्ये बिघडलेल्या घड्याई दुरुस्त करणे, मीच उशिरा येत नाही. आता विशाल राव म्हणजे आळंदीचे आमचे, आम्हाला आळंदीत राहायचं आहे. नाही त्याचं प्रेमच आहे, कुठेही कीर्तनाला असतो विशाल. म्हणून एक दिवस आल्यानंतर त्यांनी सांगितलं, म्हटलं हो बाबा तिकडूनही संबंध आमचा प्रेमाचाच आहे, तुमचाही संबंधच आहे. आणि सुरुवातीला ते रामायण असल्यामुळे नव्हते 11 करू असं म्हटलं होतं, मग रामायणच कॅन्सल झाल्यामुळे गंभीर बोला म्हटलं 10 ते 12 त्याच्यामुळे बरोबर बरोबर ठीक आहे. ज्ञानेश्वर माऊले दानराज माऊले तुकाराम, ज्ञानेश्वर माऊले दानराज माऊले, ज्ञानेश्वर माऊले, ज्ञानेश्वर माऊले दानराज माऊले, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले लेकरे वेडी वाकुणे उत्तरे, करा क्षमा पराग महाराज, नाही विचारिला अधिकार मैं आपुला, करा क्षमा पराग तुका मणि दानेश्वरा, राखा पाळा पेचिंकरा, करा क्षमा पराग महाराज. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञान झाले समाधान तुमचे देखिले चरण, आता उठावेसे मनये सुरवाडी कपणे, ते सांपडले मनये तर नाही नारायण, तुका म्हणे भोग केला निवारीला लागा, आता उठावेसे मन आज करोणी आरती चक्र पाणी ओवाळते, पुरले नवस धन्य काळा, पहा पहाव सकाळा पुण्यवंत तुम्ही बाळा, जपुरले नवस तुका वाहे ताळ उभा सन्निध जवळ, आज पुरले नवस प्रेम सप्रेम आरती गोविंदा ते उवाळते, धन्य धन्य बाळा प्रौढानी मुग्धा उवाळते परमानंदा, धन्य धन्य ते लोच नामा विणवे केश वासते पुणे राहिलो तटस्थ. ताळ वाजवायचा नाही, माईकवर कोणी बोलायचं नाही, मृदंगाचार्य मृदंग वाजवायचं नाही, पंढरपूर करायचं 4 मिनिटासाठी. हात वर करा, आरती पाठ आहे सर्वांना एका तालात. युगे 28 सर्वांनी म्हणा जय देव जय. तुळशी माळा गळा शाबास.
जयदेव जयदेव. आषाढी कार्तिक, वा वा. जयदेव जयदेव. आरती ज्ञान राजा शाबास सर्वांनी म्हणा. लोपले मन प्रगट महा आरती तुकारामा. थोडं आहे, हात वर करा थोडं, कधी खाली आली माहित. राघवेश अभंग रक्षिले स्वामी पाय तुकदा तुलनेसी. स्वामी सद्गुरु धामा पाय दाखवया मग घालीन लोडांगण वंदन चरण डोळान पायन रूप तुझ प्रेम आलिंगण आनंद भोजन भाव वायन म्हणून हीच व्हावी माझी आज जन्म पंढरीचा वार करी संत संग सर्व काळ पंढरीचा वार करी चंद्रबागे स्नान पंढरीचा वार करी मागणी प्रती आहे या संताशी निर्विजी मध्ये तुका म्हणे आता उदार तू होई या संताशी निर्विजी मध्ये ज्ञानदेव तुकार ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक अवतार महाराज की जय.